नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी एफ सी अकॅडमीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षेमध्ये जी सतत सतत विचारली जाणारी प्रश्न असतात ना मित्रांनो त्यांचा या ठिकाणी सराव व अभ्यास करणार आहोत तर त्यामुळे मित्रांनो ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तर चला तुमचा जास्त वेळ न घेता सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना तर मित्रांनो पहिला प्रश्न आहे राज्य जग देश यातील सहसंबंध दर्शविणारी आकृती शोधायला सांगितली मित्रांनो चार प्रकारच्या आकृत्या दिल्या आहेत आणि आपल्याला सांगितलं आहे की त्या आकृतींमधून योग्य आकृती कुठली त्या या ठिकाणी निवडायला सांगितले तर मित्रांनो अशा प्रकारचा प्रश्न बऱ्याचदा स्पर्धा परीक्षांमध्ये रिपीट झाला आहे मित्रांनो काही न करता आपल्याला याचं उत्तर मिळतं आहे ठीक आहे मित्रांनो फक्त गरज असते थोडंसं डोकं लावण्याचं डोक्याचा वापर करण्याची तर मित्रांनो बघा या प्रश्नाला काळजीपूर्वक समजून घ्या मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये आपल्याला तीन शब्द दिले असतात जसे या ठिकाणी राज्य जग आणि देश दिले आहेत आणि त्यांच्या संबंध दर्शवण्यासाठी चार आकृत्या दिलेल्या असतात त्या वर्तुळाच्या स्वरूपात असतात मित्रांनो ठीक आहे मित्रांनो तर आपल्याला ह्या शब्दांचा वर्तुळांची एकमेकाशी संबंध दर्शवून आपल्याला योग्य पर्याय योग्य आकृती निवडायची असते ठीक आहे मित्रांनो बघा तुम्ही कशा प्रकारे या प्रश्नाला सॉल्व करू शकतात बघा आता तुम्हाला देश राज्य आणि जग यामधील संबंध कसा दर्शवता येईल बघा सर्वात मोठी आकृती तुम्ही काय करायची एक वर्तुळ घेतलं समजा हा राज्य आहे मित्रांनो हा देश आहे आणि हा जग आहे ठीक आहे मित्रांनो आता ही तीन वर्तुळ एक एक शब्दासाठी आपण ग्रहीत धरले ठीक आहे मित्रांनो तर बघा आता तुम्हाला या वर्तुळांना एक दुसऱ्याशी संबंध दाखवण्यासाठी म्हणजे राज्य आणि देश आणि जगाचा संबंध दर्शवण्यासाठी कशा प्रकारे मांडणी करता येईल ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे बघा आता तुम्ही या ठिकाणी मांडणी कशी करू शकतात बघा आता हा देशाची आकृती आहे ठीक आहे मित्रांनो सॉरी ही जगाची आकृती आहे मित्रांनो याला जग समजूया आपण ठीक आहे मित्रांनो आता ह्या जगाच्या आकृतीमध्ये तुम्ही देशाची आकृती घेतली तर देश जगाच्या आतमध्ये दे असो म्हणून त्या ठिकाणी ही दुसरं जे वर्तुळ असणार देशाचं ते तुम्हाला कुठं घेता येईल जगाच्या वर्तुळाच्या आतमध्ये आणि बघा आणि तिसरं जे वर्तुळ आहे मित्रांनो ते राज्याचं वर्तुळ आहे तर हा राज्य तुम्हाला कशाच्या आतमध्ये घेता येईल देशाच्या आतमध्ये राज्य असतात म्हणून देशाच्या वर्तुळाच्या आतमध्ये राज्याचं वर्तुळ घेऊ शकतात म्हणून या ठिकाणी बघा तुम्हाला पर्याय क्रमांक ए हा निवडायचा आहे तुम्हाला या ठिकाणी एकामध्ये एक, एक वर्तुळ दिसत आहेत ना जगामध्ये सॉरी जगामध्ये देश आहेत देशामध्ये राज्य आहेत म्हणून हा ऑप उफ, ऑप्शन क्रमांक अ पहिला जो पर्याय आहे तो योग्य आहे मित्रांनो बघा आता दुसऱ्या पद्धतीने अगर तुम्हाला समजायचं असेल मित्रांनो हा पर्याय कसा आला आहे तर ते बघा ह्या ठिकाणी बघा हे तीन पर्याय ऑप्शन जे दिले मित्रांनो तीन शब्द जे आपल्याला दिलेत या ठिकाणी राज्य देश जग जा। त्याच्या जागा एक काम करा तुम्ही एक ऑप्शन एक शब्द धडा कोबी दिली आहे आणि दुसरं ऑप्शन दिलं आहे समजा मेथी दिली आहे ठीक आहे मित्रांनो आणि तिसरं ऑप्शन दिलं आहे समजा भाजी दिली आहे ठीक आहे मित्रांनो तर बघा आता ह्या तिघांची संबंध दर्शवणारी आप्र आकृती काढायची असली तर ती प्रकारे काढतील बघा प्रत्येकासाठी एक सेपरेट सेपरेट तुम्ही वर्तुळ घेऊन घेतलेत समजून घ्या वर्तुळाच्या साह्याने तुम्हाला संबंध दर्शवणारी आकृती शोधायची तर बघा आता तुम्ही कोबीचं एक वर्तुळ घेऊन घेतलं एक मेथीचं घेऊन घेतले ठीक आहे आता तुम्ही कोबी कोबीच्या आतमध्ये मेथी असत नाही ज्या प्रकारे आपण देश जग याचं उत्तर याची आकृती काढली त्या प्रकारचा संबंध कोबी आणि मेथीमध्ये नाही आहे कारण की कोबीच्या आतमध्ये को मेथी नसते म्हणून हे दोन वर्तुळ काय असणार मित्रांनो सेपरेट सेपरेट असणार ठीक आहे एक वर्तुळ गोबीचं असणार एक मेथीचं असणार ठीक आहे आणि त्या दोघांना संबोधणारा शब्द काय असतो मित्रांनो भाजी तर हा भाजी काय आहे मित्रांनो मेथीसाठीही आपण मेथी भाजी म्हणू शकतो कोबीसाठीही कोबी भाजी म्हणू शकतो म्हणून जे तिसरं वर्तुळ असणार भाजीचं ते याच्या वर घ्यावं लागणार तुम्हाला ठीक आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी अशा प्रकारे तुम्ही याचं संबंध दर्शवणारी आकृती शोधू शकता बघा ही ठिकाणी भाजी आहे झाली भाजी काय एक कॉमन शब्द आहेस भाजीपाल्यासाठी आणि त्याच ठिकाणी तुम्ही काय कोबीसाठी एक वर्तुळ घेऊन घेतलं मेथीसाठी एक घेऊन घेतलं तर समजलं आहे तुम्हाला मित्रांनो मग मी अशा करतो तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळतच असेल ठीक आहे मित्रांनो आता तुम्ही काय करा त्याचप्रकारे तुम्ही काय करा या ठिकाणी काय करा तिसरे शब्द घेऊन बघूया ठीक आहे तर तिसरे शब्द घेतल्यानंतर तुम्हाला चांगल्या पद्धतीत तुमच्या डोक्यामध्ये घुसेल तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळून जाईल की हे प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे आता बघा तिसऱ्या प्रकारे आपण काय करूया या तिन्ही शब्दांच्या जागेवर तीन शब्द वेगवेगळे वेग घेऊन घेऊ एक विद्यार्थी घेऊन घेऊ मित्रांनो ठीक आहे एक वकील घेऊन घेऊ आणि एक काय घेऊन घेऊ आपण एक टीचर घेऊन घेऊ ठीक आहे मित्रांनो म्हणजे एक विद्यार्थी घेऊ एक मास्तर घेऊ आणि एक वकील घेऊन म्हणजे ॲडव्होकेट घेऊन आता हे तीन शब्द आपण वेगवेगळे घेऊन घेतली समजा याच्या ठिकाणी ठीक आहे मित्रांनो आता असा प्रकारचा प्रश्न विचारू शकतात म्हणून मी तुम्हाला हे थोड्याशा चांगल्या पद्धतीने कळवून देण्याचा प्रयत्न करतो आहे ठीक आहे मित्रांनो तर तिघींसाठी तुम्ही सेपरेट सेपरेट वळतूळ घेऊन घेतले ठीक आहे मित्रांनो आता बघा आता या ठिकाणी काय मित्रांनो बघा आता तुम्ही जर विद्यार्थी वकील आणि टीचरचं जर वर्तुळ घेतलं आता तुम्ही काय करू शकता या ठिकाणी याचा संबंध दर्शवणाऱ्या आकृतीसाठी एक वर्तुळ घेतलं तुम्ही तो विद्यार्थ्याचं वर्तुळ आहे ठीक आहे म्हणजे आता हा विद्यार्थी काय असू शकतो हा वकील पण असू शकतो आणि टीचर पण असू शकतो कारण की प्रत्येक टीचर आणि प्रत्येक विद्या वकील सुरुवातीला काय असतो मित्रांनो विद्यार्थी असतो विद्धार्त म्हणजेच आता हा विद्यार्थी या ठिकाणी टीचर पण असू शकतो आणि या ठिकाणी तो वकील पण असू शकतो म्हणून याचा संबंध दर्शवणारी आकृती कुठली आहे मित्रांनो तिसरी आकृती आहे ठीक आहे मित्रांनो कळाले तुम्हाला कशा पद्धतीने असे प्रश्न सोडवायचे असते तर मी आशा करतो तुम्हाला हे प्रश्न कसे सोडवायचे हे तुम्हाला चांगल्याच पद्धतीने कळायला असेल चल। तर चला बघूया आपला पुढचा प्रश्न तर मित्रांनो पुढचा प्रश्न दिला आहे खालील आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अंक शोधायला सांगितला आहे तर प्रश्नचिन्ह कुठं आहे मित्रांनो ह्या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिलं आहे त्या ठिकाणी कुठला अंक येणार तो आपल्याला या ठिकाणी शोधायला सांगितला आहे चार ऑप्शनमधून तर बघा मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न जे असतात ना मित्रांनो ते कुठल्या पद्धतीने सोडवायचे असते एक तर तुम्ही या आडव्या रोचा विचार करून ते प्रश्न सोडवा या तर मग ह्या हुब्या कॉलमचा विचार करून तो प्रश्न सोडवा ठीक आहे अशा दोन पद्धतीने प्रश्न सोडवायचे असते ते तुम्हाला विचार करायचे आडव्या पद्धतीने सॉल्व्ह होतो आहे की उभ्या पद्धतीने सॉल्व होत आहे तर मित्रांनो आडव्या पद्धतीने सॉल्व करायचं जर असले तुम्हाला ह्या दोघांमधील संबंध बघून इथला संबंध शोधायचा आहे कारण की प्रश्नचिन्ह आपल्याला ह्या ठिकाणी दिलं आहे ठीक आहे मित्रांनो म्हणून या, या दोघांचा विचार करून हे उत्तर काढायचं आहे तसेच या दोघांचा विचार करून हे उत्तर काढायचे तसेच या दोघांचा विचार करून इथं आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे ऑप्शन शोधायचे आहे ठीक आहे मित्रांनो किंवा तुम्ही ह्या दोघांतला संबंध शोधा आणि ह्या ठिकाणचे ऑप्शन काढा तसेच ह्या दोघांचा संबंध बघून हे ऑप्शन शोधा कारण की ह्या दोघांमध्ये जो संबंध येणार आहे त्याच प्रकारचा संबंध आपल्याला दोघांमध्ये दाखवून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अंक शोधायचा आहे ठीक आहे मित्रांनो तर बघा आता आपण काय करू आडव्या रोजचा विचार करू या दोघांचा विचार करायला आपल्याला हे मिळतं आहे का याचा विचार केल्यानंतर हे मिळेल आणि ह्या दोघांमध्ये जर संबंध सारखा दिसला तर याचा असा आडवा विचार करून या ठिकाणचा अंक आपण शोधूया बघा आता तुम्ही जर पाच पाचा वर्ग केला आहे मित्रांनो या ठिकाणी काय मिळणार आपण कारण की तुम्हाला बघा या ठिकाणी काय दिसतं आहे पाच दिसतंय आणि पंचवीस दिसतो आहे आणि पाच आणि प्लस पंचवीस जर केले तर तुम्हाला तीसच मिळत आहे तर तीसचा पंचवीसशी काही संबंध दिसत नाही आहे मग तुम्ही काय करा या ठिकाणी काय करून घ्या आपण वर्ग करून बघूया जसे आता तुम्ही जर या ठिकाणी पाचाचा वर्ग केला मित्रांनो पाचाचा जर वर्ग केला तर या ठिकाणी पंचवीस असणार प्लस पंचवीस जर केले तर पन्नासच होत आहेत मग पंचवीसचा जर वर्ग घेतला तर तो बाराशे पंचवीस होऊन जाईल तर तोही या ठिकाणी येणार नाही तर मग आपण काय करू तिसरी ट्रिक्स यूज करून बघूया तिसरी ट्रिक्स बघा पाच गुन्हेला पंचवीस जर केले ना मित्रांनो तुम्हाला एकशे पंचवीस मिळते या ठिकाणी म्हणजे एकशे पंचवीस या ठिकाणी आपल्याला मिळतोय दोघांना जर गुन्हा केला तर ठीक आहे तर तीस पद प्र प्र प्रकारे आपण या दोघांचा गुन्हा करून बघूया सात गुन्हेला जर तुम्ही सोळा केलेत मित्रांनो तर तुम्हाला एकशे बारा मिळतं आहे ठीक आहे मित्रांनो बघा साईन साता बे चारशे दोन हच्च्याला एक साता एक सात आणि हच्च्याचे चार अकरा ठीक आहे मित्रांनो तर एकशे बारा एक म्हणजेच या ठिकाणी आपल्याला कुठली ट्रिक्स वापरावं लागणार ते तुम्हाला कळतच असेल तर बघा या ठिकाणीही आपण तेच करूया नऊ गुन्हेला बारा करून बघूया मित्रांनो ठीक आहे नऊ गुन्हेला बारा कारण की तुम्ही बघितलंच ना पाच गुणेला पंचवीस बरोबर एकशे पंचवीस येत होते तर सात गुणेला पंचवीस केल्यानंतर एकशे बारा येत होते त्याचप्रकारे आपण नऊ गुणेला बारा करून घेऊ तर आपल्याला ऑप्शन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे उत्तर कळून जाईल अंक कळून जाईल नऊ दुने अठराशे मित्रांनो आठ नवा एक नऊ आणि हच्चाचा एक दहा तर एकशे आठ ऑप्शनमध्ये आहे का हो एकशे आठ ऑप्शनमध्ये आहे म्हणून ऑप्शन क्रमांक डी हे बरोबर आहे तर मित्रांनो मी आशा करतो की अशा प्रकारचे प्रश्न कशा पद्धतीने सॉल्व करायची ते तुम्हाला चांगल्याच पद्धतीने कळायला असेल तर बघूया पुढचा प्रश्न तर मित्रांनो पुढचा प्रश्न बघण्याआधी मित्रांनो हा आपला व्हिडिओचा पाठ थ्री आहे मित्रांनो पार्ट वन पार्ट टू जर तुम्ही बघितला नसेल तर तो तुम्ही व्हिडिओच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकतात मित्रांनो आपण स्पर्धा परीक्षेला आलेले मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन जी असतात तीच या व्हिडिओमध्ये सराव करून घेतलीत म्हणून त्या व्हिडिओला पाहायला विसरू नका मित्रांनो तर चला बघा पुढचा प्रश्न काय मित्रांनो बघा तर मित्रांनो प्रश्न दिला आहे अनिताने अमितकडे निर्देश करत म्हटले म्हणजे अनित अमितकडे बोट दाखवत म्हटले की याची जी आई आहे तो आ, आई माझ्या आईची एकुलती एक, एक मुलगी आहे तर अनिता आणि अमितची कोण असणार ठीक आहे तर अनिता अमितची कोण असणार विचारलं आहे की अमित आणि अनितामध्ये काय संबंध असणार आहे ठीक आहे मित्रांनो या ठिकाणी असा प्रश्न विचार तर मित्रांनो अशा प्रकारचा प्रश्न बऱ्याचदा स्पर्धा परीक्षांमध्ये रिपीट झाला आहे मित्रांनो प्रश्न तुम्हाला सोपा असतो पण तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी गोंधळ करून विचारलेला असतो ठीक आहे मित्रांनो एक काम करा तुम्ही ह्या व्हिडिओला पॉज करा आणि एकदा याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा बघा तुम्ही किती गोंधळून जाशाल प्रश्नच असा विचारलेला असतो की स्टुडंटचा गोंधळ व्हायला पाहिजे पण मित्रांनो तुम्ही गोंधळून जात नका जाऊ कारण की हे प्रश्न बिलकुल सोपे असतात सोप्या ट्रिक्सने आपल्याला मिळून जा फक्त गरज असते थोडीशी टेक्निक वापरायची तर बघा मित्रांनो या ठिकाणी हा प्रश्न कसा सोडवता येईल आपल्याला बघा मित्रांनो आता अनिता आहे जी अनिता आहे ना मित्रांनो ती अमितला म्हणते म्हणजे आम अमितकडे बोट दाखवते अमितकडे बोट दाखवून ती काय म्हणते याची आई म्हणजे कोणाची आई अमितची जी आई आहे मित्रांनो अमितची आई माझ्या आईची एकुलती एक मुलगी म्हणजे अनिताची जी आई आहे तिची एकुलती एक, एक मुलगी कोण आहे अमितची आई कळते मित्रांनो या ठिकाणी प्रश्न कसा विचारला आहे संबंध आपल्याला बघायचा अनिता आणि अम अनिता आणि अमितचा तर अनिता अमितकडे बोट दाखवत म्हणते याची जी आई आहे ती माझ्या आईची एकुलती एक, एक मुलगी आहे कळते मित्रांनो तुम्हाला काय सांगण्याचे प्रयत्न म्हणजेच आता अनिताची जर आई घेतली तुम्ही आणि ती काय सांगते अनिताची जी आई आहे तिची एकुलती एक मुलगी आता अनिताची आईची एकुलती एक मुलगी कोण येणार अनिताच्या आईची एकुलती एक, एक मुलगी स्वतः अनिता येणार ना मित्रांनो कारण की एकुलती एक सांगितली आहे म्हणजे अनिताच्या आईला एकच मुलगी ती कोण आहे स्वतः अनिता असणार ठीक आहे मित्रांनो तर बघा अनिताची आई एकुलती एक मुलगी ती स्वतः आनि, अनिता आनि, आहे आणि ती कोण आहे अमितची ती अमितची आई आहे म्हणजेच अमित आणि अनितामध्ये काय संबंध असणार आई आणि मुलाचा ठीक आहे मित्रांनो या ठिकाणी कळतं तुम्हाला कशाप्रकारे हा प्रश्न गोंधळ करून विचारला आहे म्हणून तर त्या दोघांमध्ये काय संबंध आहे तर विचारलं काय त्यांनी तर काय विचारलं आहे अनिता अमितची कोण म्हणजे अनिता कोण आहे अमितची ठीक आहे अमित अनिताचा कोण आहे असं नाही विचारलं आहे अनिता अमितची कोण आहे म्हणजे अनिता अमितची कोण येणार मग आई येणार मित्रांनो ठीक आहे अशा प्रकारे हा प्रश्न मित्रांनो आपल्याला सोडवायचा आहे तर चला बघूया पुढचा प्रश्न तर मित्रांनो प्रश्न दिला आहे खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत म्हणजे त्यांनी विचारले त्रिकोणांची संख्या किती आहे आकृतीमध्ये ठीक आहे मित्रांनो बघा अशाच प्रकारचा प्रश्न आपण पाठ टूमध्ये पण बघितला होता फक्त या ठिकाणी त्रिकोणांची संख्या जास्त दिसते कशा पद्धतीने सोडवायची ते ट्रेक्स कशी वापरून सोडवायची ते मी तुम्हाला मागच्या आकृतीमध्ये सॉरी मागच्या व्हिडिओमध्ये आहे मित्रांनो बघा आणि मित्रांनो हा पण प्रश्न स्पर्धा परीक्षांमध्ये बऱ्याचदा विचारला आहे मित्रांनो ठीक आहे तर बघा चला आज पण मी तुम्हाला समजावून देतो की ह्या ठिकाणी कुठली ट्रिक्स वापरायची हो एक तर तुम्ही मोजून पण करू शकतात पण मोजून करण्यात जास्त वेळ लागणार आणि तुम्ही जास्त गोंधळणार बघा आता या ठिकाणी मी तुम्हाला आहे ना मोजून दाखवतो आहे बघा एक दोन तीन चार परत या ठिकाणी पण पाच सहा सात आणि आठ ठीक आहे मित्रांनो या ठिकाणी आठ त्रिकोण दिसत आहेत ठीक आहे आणि हा एक जो त्रिकोण दिसतोय मोठा हा किती येणार मित्रांनो नऊ ठीक आहे आणि परत तुम्ही जर परत विचार केलात मित्रांनो या ठिकाणी एक परत एक त्रिकोण दिसतोय तुम्हाला छोटासा हा येणार दहा ठीक आहे परत तुम्ही या ठिकाणचा हा त्रिकोणचा विचार करा या दोन त्रिकोण मिळून एक त्रिकोण बनतो आहे ना मित्रांनो तो येणार अकरावा ठीक आहे परत या दोन त्रिकोणांचा विचार करा तो येणार बारावा तसाच ह्या त्रिकोणांचा विचार करा तेरावा चौदावा तसेच खाली पण पंधरावा ठीक आहे सॉरी यांना मिळून पंधरावा याला मिळून सोळावा याला मिळून सतरावा असे काही म्हणजे तुम्ही कन्फ्युज होणार म्हणून या ठिकाणी एक ट्रिक्स वापरून आपल्याला या त्रिकोणातली संख्या काढता येते मी ते मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितले कशा पद्धतीने ट्रिक्स वापरायची फक्त आकृती वेगळी दिसते मित्र तर आपण ट्रिक्सच्या सहाय्याने कसे सोडवायचे ते बघा मित्रांनो ट्रिक्स काय सांगितली होती मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ ट्रिक्स हीच सांगितली होती एकूण जे तुम्हाला त्रिकोण दिसत आहेत ना मित्रांनो ते क्रमशः लिहून त्यांची बेरीज करून टाकायची बेरीज केल्यानंतर जी जे त्यांची बेरीज येणार तेच ऑप्शन असणार पण या ठिकाणी बघा तुम्हाला सरळ सरळ ती कोण नाही दिसत त्यांना छेदणारी एक रेषा दिसते ना इथं ठीक आहे ह्याच रेषेचा या ठिकाणी आपल्याला दुसरा वापर करायचा बघा मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं होतं एक त्रिकोण होता सरळ सरळ आपण त्यात छेदणाऱ्या त्रिकोणाच्या वरच्या बिंदूमधून खाली पायाच्या स्थानी छेदणाऱ्या रेषा बघितल्या होत्या म्हणून आपण त्यांची बेरीज करून उत्तर काढलेलं होतं ते येत होतं दहा ती ट्रिक्स केव्हा एक वापरायची मित्रांनो सरळ सरळ त्रिकोणाला भेदणारी रेषा जर नसेल ही रेषा जर इथं नसेल तर ही ट्रिक्स ते ते छेद छेद न, सर, सर, जी? जी त्या त्रिकोणाच्या त्रिकोण काउंट करण्यासाठी वापरायची पण या ठिकाणी छेदस्थानी छेदणारी एक रेषा दिसते ना तुम्हाला त्रिकोणाच्यामध्ये मग या ठिकाणी दुसरी ट्रिक्स वापरायची ती ट्रिक्स काय ते बघा सरळ सरळ आपण काय करायचे जे त्रिकोण असतात ना ते आपण मोजून घ्यायची ठीक आहे मोजले आता त्याच ट्रिक्सचा वापर मागच्यासारख्याच्या ट्रिक्सचा वापर या ठिकाणीही करायचं आपल्याला अर्ध्या गणितापर्यंत बघा एक प्लस दोन प्लस तीन प्लस चार किती होतात मित्रांनो दहा ठीक आहे तर दहा होतात ना आता हा छेदस्थानी एक सॉरी त्रिकोणाच्या मधोमधे एक रेषा छेदत गेली आहे ना म्हणून दहाला काय करायचं गुणून टाकायचं ना मित्रांनो दहाला दोनने गुणून टाकायचे जर जा, या ठिकाणी तीन रेषा जर असतात मित्रांनो आपण या ठिकाणी तीनने गुणले असतं पण या ठिकाणी एकच रेजा रेषा छेदते त्याला तर म्हणून आपण काय करायचं मागच्या ट्रिक्सप्रमाणे त्रिकोण काउंट केले त्यांची प्लस करून टाकली आलं आहे दहा तर मग या ठिकाणी दहा हे ऑप्शन आलं असतं किंवा जेव्हा हे मध्ये छेद छेदणारी रेषा नसते म्हणून आता धी दहा जे ऑप्शन येत आहे त्याला गुणीला दोन करून टाकायचे कारण की दोन आडव्या रेषा दिसत आहेत एक ही आणि एक ही म्हणून गुन्ह्याला दोन केले तर आपल्याला उत्तर वीस मिळतं आहे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए वीस हे बरोबर असणार पण जर मित्रांनो ह्याच ठिकाणी जर या ठिकाणी तिसरी रेषा असते ना मित्रांनो तर या ठिकाणी तीनने गुणायचं होतं तुम्हाला अशा प्रकारे हे त्रिकोणाचे काउंटिंग करण्याचे ट्रिक्स आहे मित्रांनो बिलकुल सोप्या पद्धतीत तुम्ही उत्तर काढू शकतात मी आशा करतो हे पण तुम्हाला चांगल्या पद्धतीत कळले असेल